કુખ્યાત ડ્રગ માફિયા આણી અંડરવર્લ્ડ ડોન દાઉદ ઇબ્રાહીમચા વિશ્વાસૂ સાથીદાર ઇકબાલ મિર્ચી યાચા આજ લંડનમધ્ય મૃત્યુ ઝાલા. હાર્ટઅટેક આલ્યાનં ત્યાચા મૃત્યુ ઝાલ્યાચં બોલલં જાતંય. 20 વર્ષ પરદેશાત વાસ્તવ્યાલા આસલેલ્યા મિર્ચીલા મુંબઈત આણન્યાસાઠી ભારતીય તપાસ સંસ્થા ગેલી કાહી વર્ષ પ્રયત્નશીલ હોત્યા. મુંબઈ અંડરવર્લ્ડ, ગુન્હેગારી ટોળ્યાંચ એક વેગળ વિશ્વ. या काळ्या दुनियेतील एक नाव म्हणजे इकबाल मोहम्मद मेमन उर्फ इकबाल मिर्ची, कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा खास हस्तक, अंमली पदार्थांच्या तस्करीचा मास्टर माइंड, 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील एक फरार आरोपी. 1994 इंटरपोलनं त्याच्यावर रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. गेली अनेक वर्ष भारतीय तपास यंत्रणांना गुंगारा देणारा इकबाल मिर्ची मृत्यूला मात्र चकवा देऊ शकला नाही. वयाच्या 61व्या वर्षी इकबाल मिर्चीचा लंडनमध्ये हृदयविकारामुळे मृत्यू झाला. इकबाल मिर्ची हा डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजला जात होता. ऐंशीच्या दशकात त्यांना अंमली पदार्थांच्या तस्करीत जम बसवला होता. 1986 ते 1988 दरम्यान त्याच्यावर अंमली पदार्थांच्या तस्करीचे गुन्हे दाखल आहेत. तसंच खुनाचं षडयंत्र रचल्याचा त्याच्यावर आरोप होता. कच्ची मेमन कुटुंबात जन्मलेल्या इकबालचा मिर्ची पूड तयार करण्याचा पिढीजात व्यवसाय होता. त्यावरूनच अंडरवर्ल्डमध्ये त्याला इकबाल मिर्ची हे नाव मिळालं. मुंबई पोलिसांचा ससेमिरा मागं लागल्यामुळं डी कंपनीचा म्होरक्या दाऊद इब्राहिम कास्करबरोबर इकबाल मिर्ची ही दुबईला पळून गेला होता. पुढे त्यानं लंडनमध्ये आपलं बस्तान बसवलं. 2004 अमेरिकेत त्याला अटक करण्यात आली होती, मात्र त्यातून त्याची सुटका झाली होती. अंमली पदार्थांच्या तस्करीतून कमावलेल्या पैशातून इकबाल मिर्चीनं रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. मुंबईतील वरळी, माहीम, जुहू तसंच पाचगणीमध्ये त्यानं मोठी मालमत्ता जमवली होती. मात्र त्यापैकी काही मालमत्ता सरकारनं ताब्यात घेतली. गेल्या काही वर्षांपासून तो लंडनमध्ये एका आलिशान फ्लॅटमध्ये पत्नी आणि मुलांसह राहत होता. मंगळवारी रात्री त्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.